आणि बातमी यवतमाळमधून. वृक्ष संवर्धनाची जबाबदारी असणाऱ्या वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सागवान वृक्षाची राजरोसपणे कत्तल केल्याचा प्रकार उघडकीला आलाय. पाहुयात नेमकं काय घडलंय ते. यवतमाळमध्ये सागवान वृक्षांची अशी राजरोसपणे कत्तल सुरू आहे. करळगाव राखीव वनातली ही दृश्य आहेत. यवतमाळ धामणगाव मार्ग चौपदरीकरणाचं काम वेगानं सुरू असून त्यासाठी नियम कायदे धाब्यावर बसवले जात आहेत. वनाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा मनमानी कारभार केल्याचा आरोप होतोय. या संदर्भात झी 24 तासनं वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी आपल्या कक्षातून अक्षरशः पळ काढला. सर, यवतमाळ वनवृत्तामध्ये करळगाव जे घाट आहे तिथे जे सागवानाची कटाई झाली आहे त्याच्यात वन्यप्रेमींनी या गंभीर प्रकाराबद्दल संताप व्यक्त केलाय. सागवान हे अमूल्य असे वृक्ष आहे आणि त्याची कत्तल इथे झालेली आहे, तर याची परवानगी घेतलेली आहे का? मी याबद्दल एक कंप्लेंट केलेली आहे वन विभागाला आणि अधिकारी कोणताही मला सांगायला तयार नाही, मला भेटायला तयार नाही आहे की तुम्ही याबद्दल परवानगी कोणाला दिली का, आणि दिली नसेल तर मग हे जे कत्तल चालू आहे याच्यावर काय कारवाई केली. नुकताच काहीतरी काय कार्यक्रम घेतला होता झाडे लावायचा, लाखो झाडे लावले, त्याचा प्रोपगंडा सुद्धा केला त्यांनी. इकडं झाडे कापत आहे हजारो, हे कुठलं विषय आहे तुमचा? पण विभागाला हा विषय दिसत नाहीये का? विशेष म्हणजे आरएसएसचे संस्थापक हेडगेवारांचं स्मारक व्हावं यासाठी केंद्रीय वनमंत्र्यांनी इथं भेट दिली होती आणि नियमानुसार परवानगी प्रक्रिया 25 वर्षांपूर्वी सुरू केली होती. मात्र रस्ता चौपदरीकरणासाठी खुद्द वन अधिकाऱ्यांनीच हे सर्व नियम धाब्यावर बसवलेत. उपवन संरक्षकांनी नियमबाह्य वृक्षतोड झाल्याची कबुली देत सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध कारवाईचं आश्वासनही दिलंय, तर परवानगी मिळाल्यानंच कत्तल केल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं म्हणणं आहे. नियमाप्रमाणे फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट याच्या अंतर्गत कायद्याप्रमाणे परवानगी घेऊनच तोडायला पाहिजे होती, परंतु तसं झालेलं नाही. सध्या जे काही एकाहत्तर वृक्ष तोडलेले आहेत त्याचे वन परिक्षेत्र अधिकारी यांना ते जप्त करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे सूचना तत्काळ देण्यात आलेली आहे. वन खात्याने सूचित केल्यानुसार सध्या परिस्थितीत ते काम थांबवलेलं आहे. रस्त्याच्या जाताना उजव्या बाजूला संरक्षक भिंतीचं बांधकाम सुरू होतं, तर ते बांधकाम सुरू करण्यासाठी त्यांनी आपल्याला परवानगी दिलेली आहे, त्यानुसार ते काम सुरू आहे. उर्वरित काम बंद आहे. आता सध्यापर्यंत तरी आपण जे काम केलेलं आहे हे सगळं वन विभागाच्या नियमाप्रमाणे करण्यात आलेलं आहे, त्यामुळे फौजदारी कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. राज्य शासन एकीकडे वृक्ष लागवड विक्रमाचा डंका पिटत असतानाच शासनाचे दोन विभाग वृक्ष संवर्धन कार्यक्रमाला हरताळ फासतात. त्यामुळे यवतमाळमधल्या या वन गुन्ह्या प्रकरणी काय कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ.